छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या रेकॉर्डमधील कुख्यात गुन्हेगार युनुस उर्फ युन्नू याने रोजेबाग परिसरात धुडकूस खालत चालकाला चाकूचा धाक दाखवत 9,500 रुपये रोकड लंपास केले. या प्रकरणी रियाज खान अब्दुल रसिद खान यांनी तक्रार दाखल केली. रियाज खान हे मुजाहिद पटेल बिल्डर्सकडे कारचालक म्हणून काम करतात. 10 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता पटेल यांनी रियाज खान यांना भाजीपाला आणण्याची चिठ्ठी दिली. 8,000 रुपये देऊन भाजीपाला आणण्यासाठी दुचाकीवर पाठवले. रियाज खान हे रोजेबाग मार्गे शहरात येत असताना मौलाना आझाद कॉलेजच्या ईदगाहासमोर त्यांना त्यांच्या ओळखीच्या युनुस याने मोपेडवर येऊन अडवले. युनुस याने बळजबरी करीत रियाज खान यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर युनुसने रियाज खान यांना चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 9,500 रुपये हिसकावून घेतले आणि मोपेडवर पसार झाला. या प्रकरणी रियाज खान यांच्या तक्रारीवरून आरोपी युनुस उर्फ गिन्नू यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी PSI दगडखेल तपास करत आहे. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.